नमस्कार, 9 न्यूजच्या कोरोना अपडेटमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे मालेगावमधील. मालेगावमध्ये एका जमावाने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आपण बघू शकतो. इल्लम्मा इकबाल पुलावरील हे युवक पोलिसांच्या गाडीवर वाहनांवर दगडफेक आणि खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करीत आहेत. घटना अशी होती की पोलिसांनी या ठिकाणी काही युवक जमले असता त्यांना मास्क आणि गर्दी करण्याचे कारण विचारले असता त्यांनी गर्दी जमा केली आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 3 ते 4 दिवसापासून मालेगावमध्ये कडक बंदोबस्त आहे. घरातून कोणालाही बाहेर पडता येत नाही आहे. परंतु काही दिवसात रमजान सण आल्याने अनेक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ह्या ठिकाणी कोरोनाची संख्या ही वाढताना दिसत आहे. आज सकाळी देखील 5 कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. जिल्ह्याची एकंदरीत संख्या ही 115 झाली आहे. त्यापैकी 101 फक्त मालेगावमधील कोरोनाबाधितांची संख्या आहे. 9 या ठिकाणी मौत झालेली आहे. मालेगावमधील कोरोनाची परिस्थिती अजूनही बिकट वाढत चाललेली आहे. लोक ऐकायला तयार नाही. आम्ही अजूनही आव्हान करेल की प्रशासनाचं ऐका. प्रशासन आपल्याकरता अहोरात्र ह्या ठिकाणी ड्युटी देत आहेत. मालेगावच्या लोकांना आमची विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा आणि घरीच बसा. 9 न्यूज नाशिक.